कोल्हापुरातील थेट पाईपलाईनचं काम गेल्या कित्येक वर्षांपासून रखडलंय. यावरून अनेक वेळा सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी सुद्धा उडाली आहे. तर आज देखील यावरून आरोप प्रत्यारोप सुरूच आहेत. मात्र थेट पाईपलाईनचं हे काम विरोधकांच्यामुळे पूर्णत्वास गेलं नसल्याचा आरोप पालकमंत्री सतेज पाटील यांनी केलाय. तर रखडलेलं हे काम लवकरच मार्गी लावू आणि त्याचं उद्घाटनही आम्हीच करू असा टोलाही पालकमंत्री सतेज पाटील यांनी विरोधकांना यावेळी लगावलाय. लोकनेते कैलासवासी बाळासाहेब देसाई यांच्या 110व्या जयंतीनिमित्त पालकमंत्री पाटील यांनी देसाई यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना पालकमंत्री पाटील यांनी थेट पाईपलाईनवर भाष्य केलं. नाही, आम्ही जे 50 वर्षे या कोल्हापूरवासियांचं स्वप्न होतं ती योजना आम्ही प्रत्यक्षात आणली. गेल्या 5 वर्षामध्ये सरकार त्यांचं होतं, त्यांनी त्या योजनेला पूर्णत्वाला नेण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे होता किंवा पूर्ण करून क्रेडिट घ्यायला पाहिजे होते की आम्ही ही यांनी जरी आणली असली तरी रखडलेलं काम किंवा थांबलेलं काम पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. परंतु दुर्दैवानं तसं झालं नाही. किंबहुना ही योजना होऊ नये यासाठीच खो घालण्याचं काम आज जे टीका करतायत त्यांनी त्या ठिकाणी केलं. मला वाटते त्यांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे. आम्ही योजना आणलेली आणि आम्ही निश्चितपणे आम्हीच ती पूर्ण करणार. कदाचित नियतीच्या मनामध्ये भूमिपूजन आमच्या हस्ते होतं, उद्घाटनही आमच्या हस्ते व्हायचं असेल म्हणूनच हे महाविकास आघाडीचं सरकार आलेलं आहे. सबस्क्राइब करा तरुण भारत न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.